महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माननीय आमदार मुझफ्फर हुसेन हे आपल्याला या ठिकाणी आता संबोधित करतील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित आजचा हा महामोहिम राज्यपाल यांना किसान विरोधी कायद्याच्या विरोधात घेराव घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित सर्व मंत्री महोदय, सर्व आमदार, सर्व प्रदेशचे पदाधिकारी, पत्रकार बंधू भगिनींनो, मागील 2 महिन्यापासून देशभरामध्ये किसान विरोधी हे जे 3 काळे कायदे झालेले आहेत त्याच्या विरोधात देशभरात किसान आंदोलन सुरू आहे. हे कायदे कोविडच्या काळात करण्यात आले. एका बाजूला केंद्र सरकार भूमिका मांडते की हे कायदे किसानांच्या बाजूनी आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही नुकसान नाही आणि शेतमाल शेतकरी कोणालाही विकू शकणार, मागील 70 वर्षात झाला नाही असा प्रकारचा कायदा केंद्राचे भाजप प्रशासित केंद्र सरकारने केलेला आहे, अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची आहे. मित्रांनो, काय प्रश्न उपस्थित होतात. एका बाजूला जर केंद्र सरकार म्हणत असेल की हे शेतकऱ्यांच्या बाजूनी कायदे आहेत, मग कोविड सारख्या परिस्थितीमध्ये गपचूप हे कायदे पार्लमेंट चालू नसताना हे कायदे पारित करायचे कारण काय होते. हे कायदे जर शेतकऱ्यांच्या बाजूला होते तर सर्व शेतकऱ्यांना, सर्व संघटनांना, सर्व पक्षांना विश्वासात घेऊन हे कायदे करण्यामध्ये अडचण काय होती. हे कायदे करत असताना केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांचा हित बघितलेला नाही. आपल्या समोर आहे ज्या अर्थी रिलायन्सनी ज्यावेळी जिओ आणलं, तुम्हा आम्हाला सर्वांना 3 महिन्यासाठी जिओ मोफत दिलं, त्यानंतर अजून 3 महिने मोफत दिलं आणि 6 महिन्यानंतर 350 आणि 400 रुपये ते महिन्याला घेऊ लागलेत. आणि त्या 6 महिन्याच्या काळामध्ये अन्य मोबाईल सर्व्हिस पुरवठा कंपनी हे बंद पडली, बऱ्याच कंपनीना या रिलायन्सनी विकत घेतलं. मित्रांनो, आता सुद्धा शेतकऱ्यांच्या कायद्यांच्या संदर्भामध्ये हेच घडणार आहे. एका बाजूला केंद्र सरकार म्हणते की आम्ही एपीएमसी बंद करणार नाही, पण दुसऱ्या बाजूला त्या एपीएमसीच्या बाजूला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, संपूर्ण देशात अडाणी अंबानीने मोठमोठे साठा जमा करण्यासाठी आणि स्वतःच्या शेतकऱ्यांचा माल विकत घेण्यासाठी त्या ठिकाणी मार्केट उभा करण्याचं काम चालू आहे. काय होणार आहे, एपीएमसी ज्या तालुक्यात आहे, ज्या जिल्ह्यात आहे, त्याच जिल्ह्यामध्ये, त्या तालुक्यामध्ये हे अडवाणी आणि अंबानी हे मार्केट उभे करतील. आज शेतकऱ्यांना म्हणतील की आम्ही तुम्हाला 1 रुपया किलोनी देतो, एपीएमसी म्हणेल आम्ही 90 पैशांनी तुमचा माल घेणार, कास्तकार त्या ठिकाणी जाऊन या कारखान्या या लोकांना माल विकणार. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी परत अडवाणी आणि अंबानी हे म्हणणार आम्ही 1 रुपया 10 पैसे देतो, एपीएमसी म्हणेन आम्ही 90 पैसे देतो, तिसऱ्या वर्षी एपीएमसी बंद पडेल कारण त्या ठिकाणी कोणताही कास्तकार आपला शेतमाल तिकडे देणार नाही.
आणि मग तिसऱ्या वर्षी हे अडाणी अंबानी म्हणतील की आम्ही 80 पैसे देतो, तुला द्यायचा असेल तर दे, नाही तर तू चालता वा. हे म्हणतात स्वामी सरकारने 2016 साली या केंद्राची सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एका PIL मध्ये एफिडेविट देऊन म्हटलेला आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामीनाथन रिपोर्ट मध्ये दिलेल्या शिफारशीची अंमलबजावणी आम्ही करणार नाही, कदाही करणार नाही. हे म्हणतात काँग्रेसच्या हातात होता, काँग्रेसने का केला नाही? काँग्रेसनी देशभरामध्ये स्वामीनाथन रिपोर्टच्या 200 शिफारशी होत्या, त्यापैकी बिट्स अँड पीसेस मध्ये आज पंजाब, उत्तर प्रदेश या ठिकाणी काही भागामध्ये, काही राज्यामध्ये MSP आहे. कालपासून केंद्र सरकारनी आणि हे जे मोदी मीडिया आहे त्यांनी सुरू केलं हे दाखवायला की जर MSP पंजाब आणि उत्तर प्रदेश सारखं पूर्ण देशभरामध्ये लागू केलं तर पंजाब आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा शेतमाल कोणी घेणार नाही, ते पूर्ण FCI जे घेते ते घेणार नाही, कारण पूर्ण देशाचा शेतकरी मग ते FCI ला माल विकणार. पण हे सरकार हे का म्हणत नाही का जर MSP झालं पूर्ण देशासाठी तर अडाणी आणि अंबानीला सुद्धा MSP च्याच दराने शेतमाल घ्यायला लागणार आहेत. मित्रांनो, हे म्हणतात की आम्ही जर कोणी प्रायव्हेट व्यापारीनी माल घेतला आणि शेतकरीचे पैसे दिले नाही तर ते उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये जाऊन दावा दाखल करू शकतो. तुम्ही आम्ही तालुक्यामध्ये राहतो, खेड्यापाड्यात राहतो शेतकरी, तो का SDO कडे, प्रांत ऑफिसर कडे, जिल्हाधिकारी कडे जाऊन दात मागू शकतो का? हे सगळे प्रश्न, या प्रश्नांचे उत्तर केंद्र सरकारकडे नाही, कारण यांचं मनामध्ये चोर आहे आणि फक्त इंडस्ट्रियलिस्ट लोकांसाठी हे कायदा करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांच्या बाजूनी काँग्रेस उभा आहे, पूर्ण देश उभी आहे आणि सर्व विरोधी पक्ष, UPA चे सर्व घटक पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूनी उभे आहेत आणि जोपर्यंत हे काळे कायदे परत माघार घेत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालू राहील आणि काँग्रेसची भूमिका, आदरणीय सोनिया गांधी आणि राहुल गांधीजींची भूमिका हे शेतकऱ्यांच्या बाजूनी उभी राहील. हेच बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवरावजी पाटील हे 2 मिनिटांमध्ये आपली भूमिका या ठिकाणी विशद करतील.